मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी भेट घेतली आहे. दरम्यान त्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मराठा समाजातील लोक पाकिस्तान आणि अमेरिकेचे आहेत का, त्यांना आरक्षण का मिळत नाही असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असेपर्यंत बच्चू कडूसुद्धा अंतरवाली सराटी गावात थांबणार आहेत. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे भव्य रक्तदान शिबिर घेतलं. स्वतः रक्तदान केलं यावेळी त्यांनी बोलताना मराठा आरक्षणावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निवडक मराठ्यांसाठी आपण वाईट टाकण्यासारखं करीत आहोत. तसंही ओबीसीला भेटलेलंच आरक्षण कमीच आहे. 52-55% आरक्षण जातं. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण वाढवून घ्या किंवा अ ब कड करावे पण साफ नाही म्हटल्याने चुकीचा संदेश जातो. तसेच मराठा ओबीसी नाही का, मराठा कोण आहे, पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे का, या आरक्षणावर अधिकार का नाही, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केले आहेत. तर तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे, म्हणजे आमचा वाटा जास्त आहे देशामध्ये, पण 52-55% जातो आणि 27% वर आपल्याला आरक्षण नाही आहे. तर मग ओबीसीला वाढवून घ्या, ते मदत करा किंवा ते अवकड करा, पण साप नाही म्हणणं हा खूप चुकीचा संदेश आहे. हे ओबीसी नाही का मग मराठा कोण आहे ते तर आम्हाला प्रश्न द्या ना. हा काही पाकिस्तानचा आहे का अमेरिकेतला आहे, याचा आरक्षणावर अधिकार का नाही, असं मागासले पण तुम्हाला माहीत नाही. मग हे सगळं असताना सुद्धा तुम्ही नाकारता का? माझा ओबीसी, मी ओबीसीमध्येच आहे, पण ओबीसीवाल्यांना जे ज्यांनी आता सगळी जमाजमा करण्याचा प्रयत्न केला, कर्ज आहे गमावलेली इज्जत या भूमिकेतून मग काही आपलं जमल बा आता, तर त्याच्यामुळं हा जो भेदभाव वाढत चालला आहे महाराष्ट्रामध्ये चुकीचा आहे. चौफेर तुम्ही सांगा, चौफेर चालतं, चौफेर मराठे कुंभी चालतं आहे आणि मराठवाड्यातला फक्त मराठा लिहिला म्हणून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये कुंभीचं नाव आहे. तुकाबाणाचं स्वतःच सांगितलं, बरं झालं तेव्हा आम्ही कुंभी झालो. मग असं असताना आता ते मोरे मराठे लिहितात, 350 वर्षाचा इतिहास तुकारामानं अभंगातून सांगितला कुंभी आहो, मग इतकं स्पष्ट असताना नाकारणं मराठी फार जाणीवपूर्वक तलवार चालवल्यासारखी आहे. ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या त्यांच्या छातीवर आता सरकार अशा प्रकारच्या तलवारी चालवत असेल तर तुमची गिनती आम्हाला मोगलामध्ये करण्यात वेळ येऊ नये देऊ.